वारणीमध्ये आज महिलांचा नियोजित हळदीकुंकवाचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमासाठी माझ्यासोबत आवर्जून उपस्थित असणारे आमचे माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर खेडकर साहेब, अजय भैया आहे, सागर दास आहेत, रामराव अण्णा आहेत, रामदास बडे आहेत, विवेक पाखरे पण होता मगा, हे सगळे आले आज माझ्या बरोबर हाजीर होण्या प्रकार इथे हे सगळे माझ्या बरोबर आज आलेले आहेत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला। आणि त्याचबरोबर गावात उपस्थित बाबूरावजी केदार, बाळासाहेबजी केदार, एम एन बडे, केशवरावजी केदार, राजाभाऊ केदार आणि लास्ट नॉट द लिस्ट गावच्या सरपंच प्रियंकाताई केदार माझ्या बरोबर आलेल्या खरा आज्यांचा मान आहे की त्यांनी इथं बसायला त्यांना जागाही मिळायला पाहिजे होती आणि आजच्या कार्यक्रमात त्यांचं महत्व पण आहे। म्हणजे आमच्या बोलार मावशी शिरून खास आलेली वर्षा रामदासच्या बरोबरीने सगळीकडे माझ्या बरोबर असते पण शांतपणे मला मुख साथ देणारी आमची सविता आणि आमच्या शिलाताई आगाव या सगळ्या आज फॉर अ चेंज माझ्या बरोबर असणाऱ्या माझ्या महिला कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या गावातल्या माझ्या सगळ्या माता भगिनी आणि त्यांच्याही पेक्षा मोठ्या संख्येने उपस्थित असणारे माझे सगळे वडीलधारे माणसं आणि युवा बा, सर्वात आधी तर मी तुमची मनापासून दिलगिरी व्यक्त करते की मला यायला उशीर झाला आणि थोडा थोडका नाही तर मला वाटतं 3-3.5 तास वगैरे उशीर झालेला आहे। प्रत्येकाचं मन मोडता येत नाही, मन नाही नाही काही 2 मिनिटं यावंच लागतंय, चलता चलता रस्त्यावर असे चलता चलता रस्त्यावर खूप कार्यक्रम झाले आज आणि म्हणून येईपर्यंत उशीर झालाय। पण आजच्या कार्यक्रमाचं सौंदर्य हे असं आहे की आज तुमच्या निमित्ताने मला सुद्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्याची खूप वर्षांनंतर संधी मिळाली। मला संक्रांतीमध्ये हळदी कुंकवाचे कार्यक्रम म्हणजे माझ्या लहानपणीचे आठवतात जेव्हा आम्ही परळीत राहत होतो आणि माझी आई कार्यक्रम करायची तेव्हा घरी येणाऱ्या सगळ्या त्या महिलांना अत्तर लावायची जिम्मेदारी माझी होती। ते आम्ही कामं वाटून घेतलेले असायचे, समजा पंकजाताई तिळगुळ देतील तर मी अत्तर लावायचं किंवा कधी उलट मी तिळगुळ देणार ताई अत्तर लावणार, मग वाण जे द्यायचे असायचे ते आईने व्यवस्थित सगळे ठेवलेले असायचे मग ते एक एक काढून द्यायचे बरोबर आल्यावर। ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्यावेळी फार मोठ्या आणि महत्वाच्या वाटायच्या। जसे आज तुमच्या बरोबर पण तुमच्या सगळ्याचे लेखक ते इथे आलेले त्यांचा कार्यक्रमाशी काही संबंध नाही पण हाऊस असते लहानपणी एक आई कुठे चालतीये तर त्या सगळ्या आठवणी माझ्या आज जाग्या झाल्या त्याबद्दल तर मी तुमच्या मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते। कारण राजकारणात आल्यापासून आम्हाला आमच्याकडे लोक बघत असताना स्त्री पुरुष असा भेद राहिलेला नाही, त्यामुळे महिला काळजीने कोणत्या गोष्टी फारशा आमच्या वाट्याला येत नाही। मी आज ह्यांना ओरडले सगळ्या कार्यकर्त्यांना की चला रे पोरांनो बाजूला व्हा, ते प्रेमाचं ओरड नाही तेही समजून घेतात नाही असं नाही, पण आजचा दिवस त्यांचा नसला तरी सुद्धा कार्यक्रम त्यांनीच घडवून आणलेला आहे हे मात्र विसरून चालणार नाही। त्यांच्या बरोबर कार्यक्रम करत असताना आम्हाला अमावस्या नाही, पौर्णिमा नाही, एकीकडे कोणाच्या मोतीला जाऊन आले की लगेच दुसरीकडे लग्नाला जावं लागतंय, काही आंघोळ्या नाही, कपडे काही काही नाही, जे चालूय ते सगळं म्हणजे आता आपल्याकडच्या भाषेत सांगायचं झालं तर बायावरी काही नाही गड्यावरच काम चाललंय सर। म्हणून आज माझ्यातल्या स्त्रीला या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचा एक वेगळा अनुभव, जेव्हा राजकारणातल्या अनुभवांविषयी मी बोलतीये तेव्हा साहजिक आहे की राजकारणात आमच्या दिशेने संघर्षही आता बळे महाराज आपण खूप सुरुवातीपासूनच्या काळामध्ये मुंडे साहेबांच्या माध्यमातून काय काय इथे झालंय याचं वर्णन केलं, कर दर्जा तीर्थक्षेत्राचा कधी मिळालाय बडे सांगा, एम एन बडे सांगू शकतील बाबा त्यांचा फार अभ्यासच म्हणजे काय उखाण बापरे
भाषण करायची सवय मला उखाणे घ्यायची सवय राहिलेली नाही. विषय आता मुंडे साहेबांचा चाललाय तर मुंडे साहेबांविषयी बोलते, मग उखाणे वगैरे नंतर. विषय मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्या परीने वारणी गावाच्या जिव्हाळ्याचं असणारं, वारणी गावाचं स्वाभिमानाचं अभिमानाचं असणारं केशवराजांचं मंदिर, त्याच्यासाठी जे त्यांच्या माध्यमातून करणं शक्य आहे ते त्यांनी नेहमी केलं. आणि साहेबांच्या माघारी आमची पण हीच इच्छा आहे की आम्ही हे करत आहोत. मला आपलं उदाहरण खूप आवडलं महाराज, की आपण तुकोबारायांचं उदाहरण इथे दिलं की त्यांनी सांगितलेलं आहे की कोणापुढे कधी हात पसरायचे नाही. आणि हीच शिकवण मुंडे साहेबांनी सुद्धा आजन्म आम्हाला दिली की स्वतःच्या कधीही कोणापुढे हात पसरायचे नाही. मला खूप अभिमान वाटतो की अशा स्वाभिमानी कणखर संघर्षशील माणसाच्या घरी माझा जन्म झाला. आणि त्याही पेक्षा मला अभिमान वाटतो की आज मुंडे साहेब आपल्यामध्ये शरीराने नसले तरी त्यांचा हा स्वाभिमानाचा आदर्श पंकजाताई समाजात आजही टिकवून आहे. छोटीशी गोष्ट असते, आपल्या घरात एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली, जरा नवरा मोठ्या आवाजात बोलला, जरा सासूनीकडे टोचून बोललं, एखाद्या दिवाळी सणाला नंदेने टोमणा मारला, तर आपण वर्ष वर्ष त्या गोष्टी उकाळत बसतो का नाही? सांगा मला, लग्नाच्या दिवशी तुमच्या लोकांनी आमच्या घरच्यांचा मानपान केला नाही हे भांडण किती वर्ष चालते? लेखाच्या लग्नापर्यंत चालते, चालते का नाही चालत? मग इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणाऱ्या आपण, कारण स्त्री ही जन्मानी संवेदनशील आहे, निसर्गाने तिला तसं बनवलेलं आहे, तिला हळव्या मनाचं बनवलंय, तिला हळव्या मनाचं बनवलंय कारण निसर्गाने तिला मातृत्व दिलेलं आहे. मग ज्या पंकजाताई आज राजकारणात आपला संघर्ष करत असताना मनाने त्या आईचं मन तर त्यांचं आहेच आहे, त्यांनी संपूर्ण जिल्ह्याचं नाही तर राज्यभरामध्येच नाही आज देशभरामध्ये मुंडे साहेबांची आठवणी सांगणारे लोक आहेत. जे जे म्हणून वंचित आहेत, जे जे म्हणून शोषित आहेत, त्या सगळ्यांच्या मातृत्वाच्या भूमिकेतून काम करत असताना तिच्या वाट्याला जो संघर्ष आला तो सहन करताना मात्र तिचा संयम हा वाखाणण्याजोगा आहे. आज आपल्याला मनात आलेली एखादी गोष्ट दाबून ठेवायची म्हणली तर दम पडत नाही. कधी जाऊन कोणाला सांगू, एखादी मैत्रीण असते, बहिणी करते, हे मान घेऊन जात असताना तुमच्या सगळ्यांच्या मायेची, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. तुमचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेतच, पण जितका संघर्षाचा काळ कठीण असतो तितके त्या आशीर्वादाची जास्त प्रकर्षाने जाणीव असते. इथून पुढच्या काळातही आपल्याला संघर्षाचा काळ असेल, कदाचित खूप चांगलाही काळ असेल, जसा काळ असेल त्या काळामध्ये आमच्या चढत्या उतरत्या चांगल्या वाईट पडत्या सरत्या सगळ्या काळात तुम्ही आमच्या बरोबर राहिला. म्हणून आज या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. विषय फक्त निवडणुकांपुरता मर्यादित नाही, एखाद्या खासदार फंडाला, एखाद्या आमदार फंडाला गहाण पडावं इतकं कुठलंही बीड जिल्ह्यातलं गाव स्वस्त नाही. स्वाभिमानी माणसं आहेत आणि म्हणून काम करणाऱ्या कर्तव्यदक्ष माणसांच्या पाठीशी उभं राहण्याचा आपला प्रघात आहे. म्हणून मला तुमचं खूप कौतुक वाटतं. कार्यक्रमाला जागा पुरली नाही म्हणू नका, गर्दी झाली म्हणू नका, नियोजन झालं नाही म्हणू नका, हेच सौंदर्य आहे आपलं. असे शिस्तीत लाईनीत चार खुर्च्या लावल्या, चारच माणसं आले तर काय कार्यक्रमाला शोभा आली? चार होते आणि आले चारशे तर आपला कार्यक्रम वाटतोय ना. शिस्तीत बसायला काय शाळा थोडी चाललेली आहे? पूजेचा तास चालू आहे का की शाळेत बसले हाताची घडी तोंडावर बोल? शाळा नाही चालू आहे. हे आपला संवाद आहे, हे आपले प्रेमाचं नातं आहे, त्याच्यामध्ये ते असं भरभरून उसळून वाहिलं तरच त्याचं सौंदर्य आहे. आणि त्या सौंदर्याचा आज तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला अनुभव आला. म्हणून मी तुमचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. जिल्ह्याची खासदार म्हणून आणि तुम्ही भरभरून दरवेळी दिलंय खासदारकीला दाद म्हणून तुमचा अधिकार आहेच. ज्या ज्या गोष्टी तुम्ही मागाल त्या त्या गोष्टी मी येणाऱ्या काळामध्ये माझ्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण करेल एवढं मी तुम्हाला आश्वासन या निमित्ताने देते. आणि पुन्हा एकदा मनापासून
आज खूप वेळ या सगळ्यांना वाट बघायला लावली, त्यासाठी त्यांचे मनापासून दिलगिरी व्यक्त करत माझ्या सर्व माता भगिनींना मकर संक्रांतीच्या या शुभ पर्वाच्या शुभेच्छा देते. मी आपल्या वाणीला विराम देते. धन्यवाद.